मोहम्मदी सिटी सेंटर फतेहगढ़ एजेंसी रोड वेलपुरा सियालकोट रब्ता मोहम्मद अली 03-00-61-33713 मोहम्मद उस्मान 03-00-61-7-1415 उची कहो सुभान अल्लाह जाके होश नाल जरा गौर करो रब कहिंदा मैं अपने मोहम्मद दे साथियां ते राजी हो गया कौन पैगंबर दे सहाबा कौन पैगंबर दे गुलाम आज कायनात पैगंबर दे सहाबा दे तरीके ते चलेगी तो कामयाब होएगी जो सहाबा दे तरीके और मनहज तो हट गया जलाले मुबीन च चला गया जो सहाबा दे मनहज तो हट गया वो सिराते मुस्तकीम तो हट गया जो सहाबा दे मनहज तो हट गया वो किताबुल्ला तो हट गया जो सहाबा दे मनहज तो हट गया वो सुन्नत रसूल तो हट गया और कौन सहाबा इकराम कौन पैगंबर दे गुलाम कौन पैगंबर नो मानने वाले किस अंदाज दे नाल उन्हां रसूलुल्लाह दा साथ दिता और पैगंबर दे जान तो बाद किस मुहब्बत दे नाल कायनात दे अंदर इस्लाम नो गालिब कीता आइए जरा गौर कीजिए मेरे और तुहाडे पीरो मुर्शिद जनाबे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे प्यारे गुलाम हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला अन्हो दा एक गुलाम एक दिन आया और आके खजूरा लिया के हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला नो दी खिदमत पेश कीतियां फरमाया अबू बकर मैं खजूरा लेके आया खा लो गुलाम ने लिया के खजूरा दितियां ते जनाबे अबू बकर ने मुंह विच पा लिया खजूरा मुंह च पाइया पेट च गईया ते खजूरा खा लिया गुलाम कहिंदा अबू बकर तुहानू इस बात का इलम है क्या खजूरां कित्थों आईया ते किस तरह आईया जनाबे अबू बकर फरमाते ने यार मैनू इस गल का इलम नहीं तू खजूरां कित्थों लैके आया है गैब कौन जानदा है बोलो उची बोलो गैब कौन जानदा है अबू बकर फरमाते ने मैनू नहीं पता तू खजूरां कित्थों आंदियां ने आंदा जनाब अबू बकर जी मैं जदों मुसलमान नहीं सा होया जमाना जालियत दे अंदर मैं एक कहानत पाई नजूमी बनया जदों के मैं नजूमी नहीं सा ते नजूम दा वैसे भी इलम दे जरिए यानी इस तारियां नूं वेख के कोई बात दसनी इस्लाम च दी गुंजाइश नहीं इजाजत नहीं ते अंदर मैं नजूमी बनया हाला मैनू इलमे नजूम आउंदा भी नहीं सी अज उन्हां दी ओह बात जिहड़ी मैं उन्हां नूं कही पूरी हो गई उन्हां खुशी अंदर मैनू खजूरां दित्तियां ओह खजूरां लैके आया अबू बकर रज़ी अल्लाह तआला नूं ने खजूरां खा लिया ते फरमाते ने अच्छा ऐसा जनाब ऐसिया खजूरां तू मैनू लिया के पेश कीतियां ने फरमाया हां फरमाया अबू बकर दे पेट अंदर हराम दा लुकमा नहीं जा सकदा जनाबे अबू बकर अपने हलक दे अंदर इस तरह करके उंगली डालदे ने ते जनाब कह कर देंदे ने ते खजूरां बाहर आ जांदियां ने वाह पैगंबर दे सहाबियो ओए ओ पैगंबर दे गुलाम किसे दा हक किस तरह खा सकदे ने जेड़ा एक खजूर दा टुकड़ा अपने पेट दे अंदर नजायज नहीं जान देंदा ओ अबू बकर बोलो किसे दे बाग ते कब्जा कर सकदा ओ गज के बोलो ओ अबू बकर किसे दा बाग खो सकदा झूठा है मकार है जो पैगंबर दे सहाबा ते शक करे उना दे ईमान ते शक करे उना दे अकीदे ते शक करे उना दी सच्चाई ते शक करे उना दी तौहीद और लिल्लाहियत ते शक करे सुनिए गौर कीजिए कौन पैगंबर दे गुलाम जिस पैगंबर दे गुलाम दी जिंदगी वेखोगे आला ते अरफा ते अजदर ते अनवर नजर आएगी ताई ते रब ने कह रज़ी अल्लाह अनहुम व रज़ू अनहो कह दियो सुभान अल्लाह रज़ी अल्लाह अनहुम व रज़ू अनहो ओ मेरे पैगंबर दे गुलाम ऐसे अल्लाह कहिंदे ने मैं राजी ओना ते ओ राजी मेरे ते रज़ी अल्लाह अनहुम व रज़ू अनहो मेरे तुहाडे प्यारे नबी ते प्यारे यार जनाबे उमर इब्ने खताब जिन्ना दा नाम सुन के आज भी कुफर कांपदा है जिस उमर दा नाम सुन के मेरे पैगंबर ने फरमाया है उमर कायनात दे अंदर लोगों नूं शाना बड़ियां मिलियां ने मुकाम बड़े मिले ने लेकिन तेरे मुकाम दा क्या कहना अबू उमर तू जिस राह चो गुजरदा
ਬੋਲਦਾ ਹੋਏ ਸ਼ੈਤਾਨ ਰਾਈ ਛੱਡ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੁਨੀਆ ਅੱਜ ਲੱਭ ਰਹੀ ਹੈ ਕਿ ਵਜ਼ੀਫਾ ਦੱਸੋ, ਐਸਾ ਅਮਾਲ ਦੱਸੋ, ਐਸੇ ਅਜ਼ਕਾਰ ਦੱਸੋ ਕਿ ਸ਼ੈਤਾਨ ਸਾਡੀ ਜਾਨ ਛੋੜ ਦੇ। ਜਨਾਬ ਹਜ਼ਰਤ ਮੌਲਾਨਾ ਸਾਹਿਬ, ਅਸੀਂ ਨਮਾਜ਼ ਨਹੀਂ ਪੜ੍ਹ ਸਕਦੇ, ਜਨਾਬ ਸੁਸਤੀ ਬੜੀ ਹੈ, ਸ਼ੈਤਾਨ ਦਾ ਵਰਗਲਾਵਾ ਹੈ, ਸ਼ੈਤਾਨ ਦਾ ਬਹਿਕਾਵਾ ਹੈ, ਦੁਨੀਆ ਚੀਖ ਰਹੀ ਹੈ, ਚਲਾ ਰਹੀ ਹੈ। ਵਾਹ ਪੈਗੰਬਰ ਦਿਓ ਗੁਲਾਮੋ, ਤੁਹਾਨੂੰ ਸਲਾਮ ਕਿਉਂ ਨਾ ਕੀਤੀ ਜਾਏ। ਮੇਰੇ ਮੁਹੰਮਦ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਸੱਲੱਲਾਹੁ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ, ਉਮਰ ਤੇਰਾ ਇੰਨਾ ਮੁਕਾਮ ਹੈ, ਤੇਰੀ ਇੰਨੀ ਅਜ਼ਮਤ ਹੈ, ਤੇਰੀ ਇੰਨੀ ਸ਼ਾਨ ਹੈ, ਉਮਰ ਤੂੰ ਜਿਸ ਰਾਹ ਚੋਂ ਗੁਜ਼ਰ ਜਾਏ ਸ਼ੈਤਾਨ ਤੇਰਾ ਰਾਹ ਵੀ ਛੋੜ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਆਈਏ ਗੌਰ ਫਰਮਾਈਏ, ਉਹ ਉਮਰ ਇਬਨੇ ਖਤਾਬ ਕੈਸੇ ਅਦਲ ਵਾਲੇ ਮੇਰੇ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਗੁਲਾਮ, ਕੈਸੇ ਇਨਸਾਫ ਵਾਲੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਕੋਲੋਂ ਤਰਬੀਅਤ ਹਾਸਲ ਕੀਤੀ ਔਰ ਰਸੂਲੁੱਲਾ ਦਾ ਕਲਮਾ ਪੜ੍ਹਿਆ ਔਰ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਤਰਬੀਅਤ ਦਾ ਅਸਰ ਹੈ ਕਿ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਗੁਲਾਮਾਂ ਨੇ ਰੱਬ ਦੀ ਜ਼ਮੀਨ ਉੱਤੇ ਐਸਾ ਅਦਲੋ ਇਨਸਾਫ ਕਾਇਮ ਕੀਤਾ ਕਿ ਰੂਵੇ ਜ਼ਮੀਨ ਤੇ ਅੱਜ ਤੱਕ ਐਸਾ ਅਦਲੋ ਇਨਸਾਫ ਕੋਈ ਕਾਇਮ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਿਆ। ਔਰ ਆਈਏ ਗੌਰ ਕੀਜੀਏ, ਜਨਾਬੇ ਉਮਰ ਇਬਨੇ ਖਤਾਬ ਰਜ਼ੀ ਅੱਲਾਹੁ ਤਾਲਾ ਨੂੰ ਇੱਕ ਦਫਾ ਖੁਤਬਾ ਦੇ ਰਿਹਾ ਮਸਜਿਦ ਨਬਵੀ ਅੰਦਰ ਔਰ ਮਿੰਬਰ ਮੇਰੇ ਤੁਹਾਡੇ ਪਿਆਰੇ ਨਬੀ ਜਨਾਬੇ ਮੁਹੰਮਦ ਸੱਲੱਲਾਹੁ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ ਦਾ ਹੈ। ਉਮਰ ਇਬਨੇ ਖਤਾਬ ਖੁਤਬਾ ਦੇ ਰਿਹਾ ਤੇ ਖੁਤਬਾ ਦਿੰਦਿਆਂ ਦਿੰਦਿਆਂ ਦੌਰਾਨ ਖੁਤਬਾ ਐਸਾ ਹੌਸਲੇ ਵਾਲਾ ਔਰ ਐਸਾ ਸਦਾਕਤ ਦਾ ਜਨਾਬ ਅਲੰਬਰਦਾਰ ਕੌਣ ਹੋਏਗਾ ਦੁਨੀਆ 'ਚ। ਇੱਕ ਸ਼ਖਸ ਖੜਾ ਹੋਇਆ, ਕਹਿ ਲਗਾ ਉਮਰ ਖੁਤਬਾ ਨਹੀਂ ਦੇਣ ਦਿਆਂਗੇ, ਮਿੰਬਰ ਤੋਂ ਨੀਚੇ ਉਤਰ ਆਓ। ਉਮਰ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਦੱਸੋ ਕੀ ਵਜ੍ਹਾ, ਮਿੰਬਰ ਤੋਂ ਕਿਉਂ ਨੀਚੇ ਉਤਰਾਂ। ਉਮਰ ਨੂੰ ਪੁੱਛਿਆ ਗਿਆ, ਉਮਰ ਦੱਸੋ ਨਾ, ਤੁਸੀਂ ਜਦੋਂ ਜਿਹਾਦ ਦਾ ਮਾਲੇ ਗਨੀਮਤ ਜਿਹੜਾ ਮਿਲਿਆ ਸੀ, ਜਦੋਂ ਤਕਸੀਮ ਕੀਤਾ ਗਿਆ ਮਾਲੇ ਗਨੀਮਤ, ਤੇ ਮਾਲੇ ਗਨੀਮਤ ਦੇ ਵਿੱਚੋਂ ਜਿਹੜੀ ਚਾਦਰ ਹਿੱਸੇ ਅੰਦਰ ਆਈ ਸੀ, ਉਸ ਚਾਦਰ ਦੇ ਨਾਲ ਸਾਡਾ ਕਿਸੇ ਦਾ ਪੂਰਾ ਸੂਟ ਨਹੀਂ ਬਣ ਸਕਿਆ, ਤੇ ਉਮਰ ਉਸ ਮਾਲੇ ਗਨੀਮਤ ਦੀ ਚਾਦਰ ਦੇ ਨਾਲ ਤੇਰੀ ਮੁਕੰਮਲ ਕਮੀਜ਼ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਬਣ ਗਈ ਏ। ਉਮਰ ਹਾਲਾਂਕਿ ਤੂੰ ਬੁਲੰਦ ਕੱਦੋ ਕਾਮਤ ਦਾ ਆਦਮੀ ਏ, ਕੌਣ ਉਮਰ, ਲੋਕ ਖੜੇ ਹੁੰਦੇ ਤੇ ਉਮਰ ਬੈਠੇ ਹੁੰਦੇ ਤੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਲੱਗਦਾ ਕਿ ਉਮਰ ਵੀ ਖੜੇ ਨੇ, ਯਾਨੀ ਇੰਨੇ ਬੁਲੰਦ ਜੁੱਸੇ ਵਾਲੇ, ਇੰਨੇ ਕੱਦੋ ਕਾਮਤ ਵਾਲੇ, ਇੰਨੇ ਮਜ਼ਬੂਤ ਅਸਾਬ ਦੇ ਮਾਲਿਕ। ਤੇ ਜਨਾਬੇ ਉਮਰ ਤੇ ਇਤਰਾਜ਼ ਕੀਤਾ ਗਿਆ, ਅਮੀਰੁਲ ਮੋਮਿਨੀਨ ਤੁਸੀਂ ਜਨਾਬੇ ਕਮੀਜ਼ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਬਣਾ ਲਈ। ਜਨਾਬੇ ਉਮਰ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਮੇਰਾ ਬੇਟਾ ਅਬਦੁੱਲਾ ਹੈ। ਫਰਮਾਇਆ ਹਾਂ ਬਾਬਾ, ਮੈਂ ਮਜਮੇ 'ਚ ਮੌਜੂਦ ਹਾਂ। ਫਰਮਾਇਆ ਬੇਟਾ ਉੱਠੀਏ, ਪਹਿਲੇ ਜਵਾਬ ਦੀਜੀਏ। ਉਮਰ ਫਿਰ ਖੁਤਬਾ ਦੇਗਾ ਕਿ ਮੇਰੀ ਕਮੀਜ਼ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਬਣੀ ਹੈ। ਜਨਾਬੇ ਅਬਦੁੱਲਾ ਇਬਨੇ ਉਮਰ ਖੜੇ ਹੋਏ, ਫਰਮਾਨ ਲੱਗੇ, ਉਹ ਲੋਗੋ ਮਾਲੇ ਗਨੀਮਤ 'ਚੋਂ ਦੋ ਚਾਦਰਾਂ ਮਿਲੀਆਂ ਸਨ, ਦੋ ਚਾਦਰਾਂ, ਇੱਕ ਮੈਨੂੰ ਮਿਲੀ ਸੀ, ਇੱਕ ਮੇਰੇ ਬਾਪ ਜਨਾਬੇ ਉਮਰ ਇਬਨੇ ਖਤਾਬ ਨੂੰ ਮਿਲੀ ਸੀ, ਤੇ ਮੇਰੇ ਬਾਪ ਦੀ ਕਮੀਜ਼ ਫਟ ਚੁੱਕੀ ਸੀ। ਮੈਂ ਆਪਣੇ ਵਾਲੀ ਚਾਦਰ ਵੀ ਆਪਣੇ ਬਾਪ ਉਮਰ ਇਬਨੇ ਖਤਾਬ ਨੂੰ ਦੇ ਦਿੱਤੀ, ਦੋਵਾਂ ਬਾਪ ਬੇੜੇ ਦੀ ਚਾਦਰ ਮਿਲਾ ਕੇ ਮੇਰੇ ਬਾਪ ਜਨਾਬੇ ਉਮਰ ਦੀ ਕਮੀਜ਼ ਬਣੀ। ਤੇ ਜਨਾਬ ਮੇਰੇ ਪਿਆਰੇ ਨਬੀ ਦੇ ਪਿਆਰੇ ਯਾਰ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਦੱਸੋ ਹੁਣ ਇਜਾਜ਼ਤ ਹੈ ਖੁਤਬਾ ਦੇਣ ਦੀ? ਫਰਮਾਇਆ ਹਾਂ ਖੁਤਬਾ ਦੇ ਸਕਦੇ ਹੋ, ਹੈ ਕੋਈ ਐਸਾ ਅਦਲ ਪਰਵਰ, ਹਾਏ 22 ਲੱਖ ਮੁਰੱਬਾ ਮੀਲ ਦਾ ਹਾਕਿਮ, ਆਜ ਛੋਟੀਆਂ ਛੋਟੀਆਂ ਰਿਆਸਤਾਂ, ਛੋਟੇ ਛੋਟੇ ਮੁਲਕ, ਛੋਟੇ ਛੋਟੇ ਸੂਬੇ, ਲੇਕਿਨ ਜਨਾਬ ਚੋਰ ਡਕੇਟ ਠੱਗ ਲੁਟੇਰੇ ਆਜ ਮੁਲਕਾਂ ਨੂੰ ਲੁੱਟਣੇ ਵਾਲੇ, ਫਿਰ ਇੱਕ ਦੂਸਰੇ ਦੇ ਖਿਲਾਫ਼ ਮਹਾਜ਼ ਬਣਾਉਣੇ ਵਾਲੇ, ਫਿਰ ਪਨਾਮਾ ਲੀਕਸ ਬਣਾ ਕੇ ਇੱਕ ਦੂਸਰੇ ਨੂੰ ਜ਼ੇਰੋ ਜ਼ਬਰ ਕਰਨੇ ਵਾਲੇ, ਔਰ ਹਰ ਸਿਆਸਤਦਾਨ ਜੋ ਆਤਾ ਹੈ ਮੁਲਕ ਕੋ ਲੂਟ ਕਰ ਚਲਾ ਜਾਤਾ ਹੈ। ਉਹ ਲੋਗੋ ਸੁਣ ਲਓ, ਜਬ ਤੱਕ ਮੇਰੇ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਗੁਲਾਮਾਂ ਦੇ ਨਕਸ਼ੇ ਕਦਮ ਤੇ ਨਾ ਚਲੋਗੇ, ਜ਼ਿੱਲਤ ਹੀ ਜ਼ਿੱਲਤ ਮਿਲੇਗੀ। ਜਦੋਂ ਪੈਗੰਬਰ ਦੇ ਗੁਲਾਮਾਂ ਦੇ ਨਕਸ਼ੇ ਕਦਮ ਤੇ ਚਲੋਗੇ, ਕਾਇਨਾਤ ਦੀ ਦੌਲਤ ਨੂੰ ਰੱਬ ਉਠਾ ਕੇ ਤੁਹਾਡੇ ਕਦਮਾਂ 'ਚ ਰੱਖ ਦੇਗਾ। ਆਈਏ ਗੌਰ ਕੀਜੀਏ, ਕੌਣ ਉਮਰ ਇਬਨੇ ਖਤਾਬ? ਇਸੇ ਜਨਾਬੇ ਉਮਰ ਇਬਨੇ ਖਤਾਬ ਤੇ ਇਹ 22 ਲੱਖ ਮੁਰੱਬਾ ਮੀਲ ਦੇ ਹਾਕਿਮ ਜਨਾਬੇ ਉਮਰ ਇਬਨੇ ਖਤਾਬ ਰਜ਼ੀ ਅੱਲਾਹੁ ਤਾਲਾ ਨੋ, 22 ਲੱਖ ਮੁਰੱਬਾ ਮੀਲ ਦੇ ਹਾਕਿਮ ਉਮਰ ਇਬਨੇ ਖਤਾਬ ਰਜ਼ੀ ਅੱਲਾਹੁ ਤਾਲਾ ਅਨੋ ਜਨਾਬ ਆਉਣ ਵਾਲਾ ਆਇਆ, ਪੁੱਛਿਆ ਕਿ ਅਮੀਰੁਲ ਮੋਮਿਨੀਨ ਕਿੱਥੇ ਨੇ? ਅਮੀਰੁਲ ਮੋਮਿਨੀਨ ਨੂੰ ਮਿਲਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਹਾਂ ਜਿਹੜੇ 22 ਲੱਖ ਮੁਰੱਬਾ ਮੀਲ ਦੇ ਹਾਕਿਮ ਨੇ। ਫਰਮਾਇਆ ਗਿਆ, ਜਾਓ, ਅਗਰ ਅਮੀਰੁਲ ਮੋਮਿਨੀਨ ਨੂੰ ਮਿਲਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਹੋ ਤੇ ਆਓ
बैतुल माल दे ऊंट मुसलमाना दे ऊंट उमर पिया चार दे चरागा दे अंदर और जनाब लेटे ने ते सराने एक पत्थर रख के इस तरह आराम कर रहे ने। इतने ज्यादा दुनिया तो बेगरज मेरे पैगंबर दे सहाबा ओ किस तरह किसे दा हक खा सकते ने, किस तरह किसे दा बाग लूट सकते ने, किस तरह जनाब किसे दे माल ते नजायज कब्जा कर सकते ने। हाए कौन पैगंबर दे सहाबा, मैं केड़ी केड़ी दास्तान पेश करा पैगंबर दे यारां दी। मेरे तुहाडे प्यारे नबी अलैहि सलातो सलाम दा प्यारा यार उमर इब्ने खताब रज़ी अल्लाह तआला अनो इसे मदीना पाक दे अंदर पैगंबर दे शहर च रह रहे ने। जिंदगी दे आखरी अयाम फजर दा वक्त है और मुसल्ला रसूल ते उमर इब्ने खताब खड़ा है। वेख पैगंबर दे मनन वालियां नूं मौत आउंदी है ते नमाजां पढ़दे आउंदी है सजदे करदे आउंदी है। वेख पैगंबर दे सहाबा दा ईमान फजर दी नमाज पढ़ा रहे ने। अबू लौलो फिरोज मजूसी बदमाश आया जिदा आज भी ईरान के अंदर मज़ार मौजूद है। आज उस अबू लौलो फिरोज जो उमर इब्ने खिताब का कातल है आज उसका मज़ार बना के उसते नजर न्याज मानने वाले कौन ने। दुनिया अंदर सहाबा दे दुश्मन राफजी हैं। आइए गौर कीजिए आज दुनिया कायम है ईरान मौजूद है जिसका जी चाहे जाके देख सकता है कि अबू लौलो फिरोज का मज़ार उमर इब्ने खिताब के कातल का आज भी बनाया है तो सहाबा दे दुश्मन उमर दे दुश्मन ने बनाया है। ओ अबू लौलो फिरोज उमर इब्ने खताब ते सुबह दे वक्त हमला करता है ते जनाबे उमर इब्ने खताब ते जनाब जहर दे जहर वाले खंजर दे नाल वार करता है। उमर इब्ने खताब दा जिस्म जख्मी हो गया ते इस अबू लौलो फिरोज नु जदों सहाबा ने पकड़िया इन्हें अपने पेट च खंजर मार के खुदकशी कर ली। बाद दे अंदर जनाबे उमर इब्ने खताब रज़ी अल्लाह तआला नो मौतो हयात दी कश्मकश दे अंदर हज़रत उमर इब्ने खताब नो दूध दे अंदर शहद मिला के पिलाया जांदा है लेकिन उमर दे जिस्म च कोई शह नहीं रुक रही। उन्हां जख्मां दे रस्ते जनाब दूध बाहर चला जांदा है ते उमर फरमांदे ने अपने जनाब बेटे नो कहंदे ने मेरे बेटा जाइए जाके मेरी मां मोमिना दी मां आयशा नूं पूछिए। हाय लोगो हया करो किस पैगंबर दे सहाबा ते बहुतान लांदे हो कि किसे दा हक खा गया। जख्मी हालत दे अंदर पैगंबर दा यार उमर इब्ने खताब कहंदे ने ए मेरे बेटा अब्दुल्ला इब्ने उमर जाइए मेरी मां दे दरवाजे अम्मी आयशा सिद्दीका दे दरवाजे ते जाइए ते उन्हां नूं जाके पूछिए तुहाडा बेटा उमर कहंदा है कि जनाब जे मैं शहीद हो जावां जिंदगी मौत अल्लाह दे हाथ दे अंदर है लेकिन मैनूं लग रहा है कि मैं अनकरीब इसे जनाब जख्म दे नाल शहीद हो जावांगा। अगर मैं दुनिया तो चला जावां मैनूं रौज़ा रसूल दे अंदर पैगंबर दे नाल जगह दे दिती जाए क्योंकि मां ने अपने वास्ते जगह दी रखी है। ऐसा अदल परवर कित्थों मिलेगा जिहड़ा कबर दी जगह भी मां आयशा कोलों मंग के लै रहा है। ये नहीं कह रहा कि मैं हुक्मरान हां मैं हाकिम हां मैं इस्लाम दी इतनी खिदमत कर चुकी मैं इस्लाम वास्ते सब कुछ लुटा चुकिया मैं अपना कुछ नहीं बनाया। हाय पैगंबर ते सहाबा नालों दुनिया के मामले अंदर बेगरज कायनात के अंदर नहीं नजर आ सकता। पर माया जाके पूछिए मेरी मां नूं ते मां नूं कहिए कि तुहाडा बेटा उमर जगह मंगदा है। मां दा दरवाजा खटकाया गया सलाम मां तेरी अजमत नूं। मां ने अपने ते तरजीह दित्ती अपने बेटे उमर नूं पर माया ए उमर मैं तेनूं अपने वाली जगह दे देनी आं इंज कर मैं जगह ते अपने वास्ते रखी सी। और मां फरमांदी अगर उमर तो इलावा कोई भी मेरे को इस जगह का सवाल करता मैं उन्हें जगह ना दे दी लेकिन जब उमर ने पैगाम भेजा मैं इनकार ना कर सकी। फिर मेरे तुहाडे प्यारे नबी दे प्यारे यार गुलाम दा अंदाज देखिए फरमाया अब्दुल्ला मां ने इजाजत तो दे दी लेकिन एक बात याद रखना जब उमर दुनिया तो चला जाए उमर दे जिस्म च रूह परवाद हो जाए उमर दी मैयत उठे तो जना
جناب اس طرح کرنا، بابا کس طرح کرنا؟ فرمایا میری چار پائی نو جا کے ماں دے دروازے دے سامنے رکھ دینا اور پوچھنا میری ماں نو ایک دفعہ پھر، اگر مومنہ دی ماں عائشہ کہہ دے وے کہ عمر نو دفن کر دیو روزہ رسول اندر تے مینو دفن کر دینا، اگر نہ کہن مینو عام مسلمان دے قبرستان چ دفن کر دینا پھر مینو جناب روزہ رسول چ دفن نہ کرنا۔ ایسا عدل پرور اور ایسا انصاف پرور کائنات کتھوں لب سکدی ہے؟ عمر دنیا تو جا رہے نے، عمر رضی اللہ تعالیٰ عنہ نے اپنے بعد خلافت دا سلسلہ چلنا ہے، جنہوں لوگ کہتے ہیں حق علی دا سی، ابو بکر چھین گئے، حق جناب علی دا سی، عمر چھین گئے، حق اس جناب علی دا سی، عثمان چھین گئے، جھوٹے ہیں کذاب ہیں، نالے آندے ہو علی مشکل کشا ہوے، نالے آندے ہو خلافت خس گئی، جڑا مشکل کشا ہوے اودیاں خلافتاں بولو خس دیاں، سارے بولو دی خلافت خس دی نہیں خس دی، پتا لگا کہ دو میں جھوٹ نے خلافت بھی نہیں خسی، علی مشکل کو شاہ بھی نہیں۔ میرے توڑے پیارے نبی دے پیارے یار عمر ابن خطاب جدو دنیا تو گئے تے علی اپنی آنکھاں چوں آنسو بہا رہے نے تے علی آندے نے عمر تیرے تو علاوہ تیرے جیسا کوئی شخص ایسا نہیں جدے تے میں رشک کر سکاں کہ اللہ مینو اس طرح دی زندگی دے، عمر تو تے ایسا انسان جدے تے میں علی بھی پیار شکرنا۔ اور کون پیغمبر دے یار جناب عمر ابن خطاب دنیا تو چلے بعد اندر کمیٹی بنا گئے خلافت دا معاملہ ہے، فرمایا میں کمیٹی بنا رہے ہاں، فرمایا کس طرح بنا رہے ہو؟ فرمایا لوگوں میں کمیٹی بنا کے جا رہے ہاں، ایک کمیٹی جنہوں پاس کرے وہ بندہ امیر المومنین ہوئے گا، تے کمیٹی دے اندر کون کون لوگ نے؟ جناب عمر ابن خطاب سب کہہ دیو رضی اللہ تعالی رضی اللہ تعالیٰ عنہ نے کمیٹی بنائی تے کمیٹی دے اندر میرے پیغمبر دے اونا یاراں نو شامل کیتا عشرہ مبشرہ جنہاں نو میرے پیغمبر نے نام لے کے جنتی کے اے سبحان اللہ، ایسا انصاف اونا نو کمیٹی شامل کیتا تے اونا دے ویچ ایک جناب سعید وی نے رضی اللہ تعالیٰ عنہ، میرے پیغمبر نے فرمایا سعید فی الجنہ یعنی ابو عبیدہ بن جرہ فی الجنہ، سعید فی الجنہ، عمر، ابو بکر، عثمان سارے دا نام لے کے آگے انہ دے نام آدھے نے، وہ دس ابا جنہوں نے پیغمبر نے جنتی آخیا ہے، جناب عمر ابن خطاب انہوں دی کمیٹی بنا گئے تے عمر بھی دنیا تو جا رہا ہے، ابو بکر دنیا تو چلے گئے تے باقی رہ گئے میرے پیغمبر دے آٹھ صحابہ جنہاں نے میرے نبی نے جنتی کیا تھی، انہاں اٹھا دی میرے عمر نے کمیٹی نہیں بنائی بلکہ جناب عمر نے انہاں وچوں اپنے بہنوئی سعید نو باہر کڈ لیا، پوچھیا گیا امیر المومنین تسی کیسی کمیٹی بنا کے جا رہے ہو؟ بعض نے کیا کہ عبداللہ ابن عمر نو اپنے تو بعد خلیفہ بنا دیو، کہنے لگے میں کس طرح خلیفہ بنا دیواں؟ کیا قیامت والے دن میں اللہ نو اے جواب دیاں گا کہ اللہ میں جدو دنیا تو آیا تے اپنی خلافت اپنے بیٹے دے سپرد کر کے آیا؟ نہیں 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 نہیں، عمر ایسا سوال نہیں کرنا چاہندا، اپنے واسطے ایسا سوال نہیں چھوڑنا چاہندا۔ جناب عمر ابن خطاب رضی اللہ اللہ اکبر ماشاءاللہ، قاری بنیامین آبا صاحب لمبا انتظار کران تو بعد پہنچ گئے نے، اللہ تعالیٰ انہاں دی آمد نو قبول و منظور فرمائے، آمین کہہ دیو۔ تو ایک مرتبہ محبت سے بلند آواز سے کہہ دے سبحان اللہ، ماشاءاللہ پوری طرح بیدار نہیں، ایک مرتبہ اور کہہ دے سبحان اللہ، کہ اللہ دے نبی دا اعتبار ویکھے آئے، اللہ دے نبی دا اعتبار ویکھے آئے، جتنی بلند آواز سے سبحان اللہ کہیں گے اتنے جملے کم کر دوں گا، کہ اللہ دے نبی دا اعتبار ویکھے آئے، صدیق لئی نبی نو بے قرار ویکھے آئے، صدیق لئی نبی نو بے قرار ویکھے آئے، کہنا پڑے گا کہ مکے شہر ہویا جا دشمن دمان آئے، ہجرت دے لئی نبی میرا ہویا روانہ آئے،
हिजरत दे नबी मेरा होया रवाना है बिस्तर ते शेर हैदर कदार वेख आए सिद्दीक लई नबी बे करार वेखे तवज्जो तरफ जुमला कहना पड़ेगा के दुनिया सदाकत में तेरा नाम रखेगा सिद्दीक तेरे नाम से इस्लाम रखेगा दुनिया सदाकत में दुनिया सदाकत में तेरा नाम रखेगा सिद्दीक तेरे नाम से इस्लाम रखेगा सिद्दीक तेरे नाम से इस्लाम रखेगा इस्लाम ते सिद्दीक दा उतार वेख आए इस्लाम ते सिद्दीक दा उतार वेख आए सिद्दीक ले नबी बे करार वेख आए और तवज्जो तलब जुमला कहना पड़ेगा के सिद्दीक दमन कर कदी जन्नत न जाएगा सिद्दीक दमन कर कदी जन्नत न जाएगा नबी अली बिल्कुल अनुमत न लाएगा सिद्दीक दमन कर कदी जन्नत न जाएगा नबी अली बिल्कुल अनुमत न लाएगा सिद्दीक दे मुखब दा बेड़ा पार वेख आए चलो ये मेरा ख्याल है कलाम जरा थोड़ा सा और लंबा कर लेते हैं एक बारी कह दो सुभान अल्लाह एक बारी होर कह दो सुभान अल्लाह क्यों ना कहता जावा कहना पड़ेगा के सिद्दीक दमन कर कदी जन्नत न जाएगा नबी अली बिल्कुल अनुमत न लाएगा अल सिद्दीक दे मुखब दा बेड़ा पार वेख आए सिद्दीक लई नबीन बे करार वेख्या है और तार सा बड़ा की तवज्जो तलब जुमला कहना पड़ेगा के अज आका जी गुलाम ते तुसा गो बंजो सवार तीन मील तोड़ी पाम का रास्ता बड़ा दुश्वार तीन मील तोड़ी पाम का रास्ता बड़ा दुश्वार चाई बहंदा है नबुवत दे पार वेख आए चाई बहंदा है नबुवत दे पार वेख आए सिद्दीक लई नबी बे करार वेख्या और मेरे कलाम के आखिरी दो जुमले लेकिन पहले कहना पड़ेगा सुबहान अल्लाह सिद्दीक लई नबी बे करार वेख आए कहना पड़ेगा के सिद्दीक खूब गार दी सफाई लई कर झोली दे विच हुजूर दा रखे आए सोना सर सिद्दीक खूब गार दी सफाई लई कर झोली दे विच हुजूर दा रखे आए सोना सर सिद्दीक सोना मुखड़ा बार बार वेख आए सिद्दीक सोना मुखड़ा बार बार वेख आए सिद्दीक लई नबीन बे करार वेख्या मेरे कलाम का आखिरी जुमला कहना पड़ेगा तवज्जो तलब जुमला के गार विच बिना गार विच बिना गार विच बिना लते मदार विच बिना गार विच बिना लते मदार विच बिना अमीन ऐसे यार दी मिलदी नहीं मिसाल गार विच बिना लते मदार विच बिना अमीन ऐसे यार दी मिलदी नहीं मिसाल परवानिया चुबकड़ा ऐसा प्यार वेख आए परवानिया चुबकड़ा ऐसा प्यार वेख
नबी नु बेकरार वेखे आए, अल्लाह दे नबी दा एतबार वेखे आए, सिद्दीक लई नबी नु बेकरार वेखे आए। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह।